कंपोस्ट खत, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी कल्चर बाय 99 पहिला डोस जो आहे, पहिला डोस झालेला आहे, कमीत कमी 15 दिवस झाले. आता हा दुसरा डोस, पहिल्या डोसामध्ये रिझल्ट हारी आलेला आहे की हा जो खत आहे या खताला पूर्ण बुरशी लागून काळसट येणं चालू झालेलं आहे, म्हणजे काळसट कलर येणं चालू झालेलं. हा जो कलर आहे हा काळसट आहे, 15 दिवस झालेले आहे. आपण हा जो कल्चर बनवणार हा परिपूर्ण चहापत्ती सरकार 60 दिवसामध्ये जो कृषी केंद्रामधून मायक्रो न्यूट्रन चे आपण खतं आणतो, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये कुठल्याही मालाला, कोणत्याही मालाला मिळून देण्यासाठी नाना प्रकारचा खर्च करतो, आणि नाना प्रकारचा खर्च करून आपल्याला उत्पन्न जो आहे हा उत्पन्न झिरो येतो. त्याच्यामुळे प्रत्येक कास्तकाराला हे खतं वापरणं पुरडून राहिलेलं नाही. आणि या खतापासून एकच फायदा झालेला आहे, तो म्हणजे कोणता, की जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी. फक्त फायदा एक पण तोटे अनेक झालेले आहे. पण आपलं नेक्सा कंपनीचे जे जैविक खत आहे हे जर वापरले काय काय होणार. पहिला फायदा, आपल्या शेतीवरला जो खर्च आहे हा खर्च 50% कमी होणार, 30% उत्पन्नात वाढ होणार, आणि शेती जमीन सुपीक होणार. ज्याला आपण माती म्हणतो, ज्याला आपण भूमी म्हणतो, हे जमीन सुपीक होणार. म्हणजे आज जे आपल्या जमिनीची पोत बिघडलेली आहे, हे पोत सुधारण्यासाठी कृषी केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचं मायक्रो न्यूट्रन आलेलं नाही. त्यासाठी आपलं जर जैविक वापरलं तर नक्की 100% एनपीके तयार होणार, म्हणजे कृषी केंद्रामधलं आणण्याचं कामच पडणार नाही. अशी हे प्रोसेस आहे. तर पहिला डोस कल्चर, बायोफिट कल्चर, आणि त्याच्यामध्ये जर हे प्रोसेस जर केली एका टनाला 1 लिटर, मग किती टन, 10 टन असेल तर 10 लिटर, 5 टन असेल तर 5 लिटर, 2 टन असेल तर 2 लिटर, 1 टन असेल तर 1 लिटर. हे जर प्रोसेस जर आपण नाही 4 वेळा 10-10 दिवसांनी 4 वेळा केली, पण 2 वेळा जरी केली तरी आपलं ही कंपोस्ट खत तयार होते. ही कंपोस्ट खत तयार केल्यानंतर आपल्या शेतामध्ये जो फंगीसाईड निर्माण तयार होते, हे फंगीसाईड पण निर्माण तयार होणार नाही, आणि आपल्या धन्यवाद, नमस्कार.